सर अजून ठोका, आज माझी पुच्छी मोकळी करा, मजा येत आहे, असे आवाज माझ्या तोंडातून निघत होते. माझ्या पुच्छीत जणू काही तुडुंब वीर्य भरले होते, कारण बॉसने त्याच्या प्रेमाचा फवारा माझ्या पुच्छीत ओतला होता. आता मी सुद्धा पाणी सोडले होते. दोघेही जणू शांत होत होतो. मी एका बाजूला आले. मी बॉसच्या मिठीत पडले होते. बॉस माझे खिसकून उडत होता. माझ्या ओठांना तो सारखे चावत होता, चुंबन घेत होता. मला सुद्धा लाज वाटली. मग बॉस म्हणाला, झाली का तुझी फुद्दी तयार? अजून मारायची हाऊस पिटली नाही. तू एकदम रापचिक माल आहेस. कंबर बारीक नसली तरी तू एकदम मस्त दिसतेस. तुझी फुगी रिओनी, ओटी फोट आणि गोऱ्या गोऱ्या मांड्या अशा आहेत की तू कोणालाही वेड लावशील. चल आता माझा लवडा चुकून दे. आता मला लवडा तोंडात येत असतो. देत त्यांनी माझे केस पकडले. इतका मोठा लवडा घेताना मला पहिला त्रास झाला, पण थोड्याच वेळात मला मजा यायला लागली. मी बॉसच्या लिंगाला खूप हलवले, त्यांचे हळूहळू चावेसुद्धा घेतले. माझ्या युनीमध्ये बॉसने बोट टाकून मला जे गरम केले होते त्याचा बदला म्हणून मीसुद्धा बॉसचा लंड खूप खेळले. धन्यवाद.